गाडीवर एवढी घाण पडली, त्या दिवशी गाडी ना झाडाखाली लावली त्यामुळेच एवढी घाण झाली, फाडक्याने पुसाना बा। बायकोला तर नुसतं सारं चकाचक पाहिजे, एवढी एवढी घाण नको, तिला काय ते लोकायला दाखवायचं राहतं मोठ्या की। झाली का नाही तुमचं अजून? आली का? आली का म्हणजे कधीची गाडी पुसू राहिली, आपल्याला फिरायला जायचंय फाळकणारा। तुमचं काय चाललंय? कधीच पुसू राहिली गाडी? चला ना आवरा ना ते कपडे बदला, काय ते औसण करून ठेवलंय काय बरं, पोरगा कवाच तयार झाले, वावरातून आले ना असच पुसायला लागले। अगं थोडं राहिलंय बाय, ते किती घाण लागली गाडीला। आपण चला आता कधी जायचं? आपण मी निघू ना ते घाण, संध्याकाळचे 5 वाजले, कधी जायचं कधी यायचं स्वयंपाक कधी करायचं घरी येऊन। आता चार चाकी गाडी आहे आपल्याकडं, दोन दोन आहे, आता एक सोडून दोन दोन गाड्या आहे दाद्या। फिरायला जायचं? फिरायला जायचं, हो म्हणू जायचं, चला आवरा म्हणा पटकन। पाहिजे ना त्याला चपला बुट काही घालावा ना? मी बुट घालते त्याला, तुम्ही आवराम पटकन घरी या बरं, चला पास झाले गाडी पुसून। मी काय म्हणतो मारले कटाळा आला उद्या गेलो असतो ना। नाही हो नाही, फायक स्मारकला जायचं आपल्याला, मस्त छान छान फिरून येऊ आपण। बाजू जायचं ना मी तेव्हा, आता पोराला उरून ठेवले तू त्याला तसच। नाही हो एकदम जायचं म्हणलं ना तर जायचं, मूड असतो नंतर मूड गेल्यावर काय उपयोग नाही, चला बरं। नाही मला यायची इच्छा नव्हती का खरं सांगतो, मग तुम्हाला काय करायचंय इथं? मला ना गावामध्ये जायचं होतं। का गावात कशाला? आता माझ्या मित्राय संघ मला जायचं होतं आज सुट्टी म्हणून। नाही नाही आज सुट्टी तर बायकोला पोराला फिरायला घेऊन चला बाई, माझ्या संघ चला आपण मस्त फिरून येऊ। बरं तू जाय त्याला ते चपला बुट घाल आणि तुम्ही याल ना पण नक्की। या कपड्याला काय झालं आता? नाही नाही हे नाही बाहेर, मला लाज वाटते अशा। कुठे लग्नाला जायचंय आता? लग्नाला जायचं नाही का पण जायचं, तिथं लोक राहते चांगले चांगले बारी बारी घराण्यातले लोक येतात तिथं, असं दलिंद्रवाणी जायचं का आपण एखाद्या गाड्यावानी? अगं फिरायला तर जायचं, थोडी बारी गाडी आणि असं जायचं का? मी तयारी करून बसले, तुमचा अजून पत्ता नाही, काय करते मग येतात काय लवकर मला घरी जायला? अगं तू किती आता तोंडाला काहीतरी चिकटपट्टी तरी लाव आता, पाहिलं का असं का आता? मग आता सांगा ना मला फिक्स काय करायचं, काय करायचं, कधीच नादी लागून ठेवले माहिती का? ओय चपला बुट घालून ये वय, त्याला घालून ये वय, मी आवरीत पटकेन वय। बर लवकर आवरून ये बर का, नाहीतर पा नाही तुमच्याशी बोलणारच नाही। नाही आवरलं तर हा बाई, बायकोच जास्त अवघड झालंय आता। भाऊ काय गाड्या पैसे तो काय दुकाला आला इथं इकडं आलो म्हणजे मला एक गाडी दे ना। का आला? का आला म्हणजे काय बोलतो तू? ए तो दोन दोन गाडी वापरायच्या माल नको काय? अरे अख्ख शेतीत मा पिळून गेलं, पिळून गेलं काय? पिळून गेलं काय? रक्त अस लयच काम केलं मग तो। एक काम कर, हा ही गाडी मला दे, ही तुला घे, चालवता येते का? नाही मी डायव्हर्ट होईल ना, एवढं शाना नको। हा नाही तो बायकोला बोलव, तो पोरांना बोलव, माझं लग्न आयुष्यभर तुला करताच आलं नाही। हा बोल नको, बोलू का मोठ्या वहिनीला? तिला का आलं बोली तू आता? मी तू आयचा वाद, तू वाद घाली तोच का आला पण घेण्या देण्याचा? तू देणार नाही गाडी, माल नाही द्यायची वय फेकून द्याते। आय बोलतो तू कोणाशी बोलतो? अरे बाबा आम्हाला जायचंय बाहेर, तुम्ही काय काय फिरत काय? तू चाल बाबा फिरायला, सगळं बळकून घेतलं फिरा आल्यावर तुमच्या पुढं फक्त नवरा बायकोन पुढं फक्त एवढं एवढं तोंड करायचं नाही रे, वडा चारी ते नाही रे पिस्तुल्या, लाज वाटली पाहिजे लाज। तुला कोणी भरवलं आता या गोष्टी? ते किसन राव ना गावातल्या, किसन रावनी त्याच्याकडे काल गेला होता तू? अरे गेलो तर ती म्हणे तो भावा ना दोन दोन गाड्या घेतल्या, तुला एक गाडी पाहिजे म्हण, तुला गाडी द्यायची त्या किसन रावणीच वापरून घ्यायची तिकडे मग। तुला द्यायची का नाही? मी देणार नाही काय बर, देऊ शकत नाही। हा काय एक व इकडं रिकामे डोकं उठाण करू। अरे ऐक मला ही गाडी पाहिजे मोठी,
तुला गे तुला कुठे जायचंय पण गाडी घेऊन? हा जाईन मी काही करी जोडीदार घेऊन जाईल. दिवसभर तर इथं मळ्यातच हिंडत राहते. याच्या मळ्यात जाय, त्याच्या मळ्यात जाय. गावात तरी जातोय का तू? गावात जायला तर दे नीट बोल. आता गाव किती लांब आहे? इथून चालत चालत गेलं तर 5 मिनिटात गाव आहे. माल दे ना, पण मग लोक नाव ठेवून राहिले तुला देऊन. आता मग ते पेट्रोल पाण्याचं काय? लोक डायरेक्ट म्हणत्या भाऊ मोठ्या गाडी तीन जातो आणि छोटा भाऊ कष्ट करतो, काय उपयोग? लय कष्ट केले तो. आणि मागच्या हप्त्यात तुला छटाकभर ते सोयाबीन ओपली नाही काय? छटाकभर छटाकभर सोयाबीन विकली? काय बोलत, काल काल चोळी तो माझ्या गाडीला नको, तुझ्या गाडीला हात लाव. हे बाय तुला सांगतो, नीट बोल, इकडे लाव. मला ना चोळायला आवडत, तुला आवडत नाही ना, तू इकडे. म्हणजे तू चोळा चोळी चालती काय? मला आवडत आहे. तू रिकामा मधी मधी येऊ नको. ते बरोबर आहे भाऊ, मग आता मी कस करू? मी असत राहू का बिगत चोळला चोळी? त्या किसन रावला म्हणायचं मी तो आखा राहतो. मला एखादी गाडी घेऊन दे जुनी पाणी. किसन राव बोलू त्याला लागेल. तू येणार आहे नी? थांब मी मा मोठ्या भाऊ जाईल बोलतो. तुही लई खुमखुमी ना. बस बस टाकशील फोडून काच बोलो. वहिनी इकडे ग, वहिनी इकडे. याची किती खुमखुमी, मला गाडी नाही का? काय झालं? परत आले का तुम्ही भाऊजी? मी काय म्हणतो, गाडी नाही का मला? गाडी तुम्हाला काला? आम्हाला फिरायला जायचंय बाहेर. आता घेऊन जाय. काय घेऊन जाय? माग वाचवडं गाडी दे दोघांना फास देऊन टाकी. हा लायसन काढले फास द्यायचा. अरे अरे काय लाज बीज आहे का नाही तुला? किती काय त्या माय नवऱ्याला कानवाणा मारून टाकी त्या काय? ए नाकट्या नाकाची, तुला मीच पाहायला आलतो आणि याला करून दिली तू. म्हणलं आम्हाला भाकरी घाला आई गेली म्हणून तुला आणली ना, आता भाकरी करून घालाय. काय बोललाय तू? अरे मी कुठे काय बोललो? बस ना गप, बस ना. आता मला एक गाडी दे. हा द्यायची तुमच्या बापाने आणून ठेवलं कैड. आम्ही कष्ट करून घेतल्या त्या गाड्या. कस आहे दगड? शांत तुम्ही कस काय बोलता? येड्याचा बाजार निसा बुकत राहत कुत्र मुत पिऊन घेत निसा बुकत पार काचे पडदे फाटत आहे ना येड बोंबलत नाही पेत. हा कधी दारू पेलो रे? कवा दारू पेलो? काय झालं? मारा मारी वय इकडे बस, इकडे उभी राह तू. तो नाव दारू पेत नाही पेत नाही. आणि ते सेकंड तू के संग काय करीत होता रात्री? मी फिरत असेल बोलत असेल. तुला वास येत नव्हता? मला नाही, मिनी वास घेत. मिनी वास घेत. काय बोलती? काय बोलती म्हणजे? अरे पिस्तुलिया तो आहे ना गोळ्यात संपलाय बर का आता. ए मधू मधू कुठे म्हणते तुला? काला चायनाला गाजवला तो तुझ्यासाठीच ना. माझ्या माझ्या जवळ नाही यायचं लांब उभं रांब बोला. तू वहिनी वहिनी ती पण अंगावर चालत आहे हात घेऊन. काय बोलतोय तू? काय बोलती म्हणजे? उडेल बल्पाओ. उडेल बल्प म्हणजे? तुला डाग डागिनी नव्हते, तो नवरा तव पेत होता, तव मी करून दिले. हा दिले असेल तव. एक बिघाभर जमीन गेली होती ना आपली. हा हा तो वाटलांनी विकली ना, तो एक बिघा जमीन विकली ना आणि तो दागिने करून दिले होते ना, असच ना? मिळतच नाही. वडिलांनी वडिलांनी विकली. कोणी केले मग? तोच केले ना तू मोठा भाऊ, मोठा मोठा तो ठाट लावला आमचा. ए काय करशील रे तू? मी काय म्हणतो जाऊ नको. काय करू राहिले तू इकडे? वय ए जुंगळे तू एका रस्त्याने वय बाजूला. आम्हाला बाहेर जायचंय फिरायला जायचंय. तुला यायचंय का? रस्त्याची मी नाही येणार. मला एक गाडी दे माय. मी फार 10 रुपयेऊन कपडे फाटले मागून फुडून याला त्याला नाव. अरे मग आता तू 10 रुपयेऊनच येल दिसतोय. सोयीच आहे काय?
मग सुईचे ते म्हणून त्याला मानी तुम्हाला नाही, तुम्हाला गाडी मात्र किंमत नाही. त्यांच्या कष्टाच्या दोन दोन गाड्या आहेत, तुम्ही फुकटच मागू राहिले. त्याच्या बापाने कमवले, बापानी नाही केलं, त्यांनी स्वतः घेतला. आवाज खाली करा, आवाज इकडं नीट उभा राहा, नीट बोल जरा. अजून नीट उभा सोयचं राहतो. तू ना दारू पिऊन येत जाऊ नको घरी, रिकाम आहे ना, तमाशा घालू नको. तुला गाडी एक तमाल दे ना. बरं बरं, तुला गावा जायला आता ही गाडी देतो, पण मग आता त्याच्यात पेट्रोल नाही, त्याचं काय करायचं? त्याच्यातून गाडी याच्यात टाक. आता त्या गाडीतून कस काय काढते, ती का मोटर सायकल आहे का? हा घेऊन ये. कुठून आणायचं? बाटलीत तरी पेट्रोल देते का तू? तू जाय, मी पैसे खर्च करणार नाही. अरे दादा वखत मी तुम्हाला बोललं करा घेतो यार. मी लय तळत होतो या जीवात. सारे तुम्ही ऐका, वागणी धड तुमची. काय वागणी धड आहे? काय कोणच्या बाय पळवले बिया? आय कोणच्या बाय पळवले? तू तिच्या अंगाव काल धावून जाऊ राहिला एवढा? मग काल बावजो बोलती मोठी बोलती. मग तू अरे तू रिकामी तमाशा काल करू राहिलाय? फिरायचंय का? सांग दोन गोष्ट. तुम्हाला सांगावं लागेल, तुम्ही जा बरं इकडून. मला जाऊ दे, मला तुमच्या पाया पडते बाबा. माझी गाडी दे. नाही द्यायची गाडी. हा नाही द्यायची. माझ्या मित्रांमध्ये मी जाईल फिराय. हे मर दे, याच्या कुठं नादी लागत? चला जाय वय तिकडे. कोणाकडे पाय गाडी वय? काय तू जाय? काय काय नाही तर बसली. मी ना चाललो बाहेर, तू ना कटकट नको घालू, बाहेर जायचं आम्हाला. काय कोणती ही गाडी लागते ना? मग ती नाही डवले दे. बरं डवले घे, मी ही घेऊन जातो. तू ये दे, ती घेऊन जा लगेच. मला नाव करून दे. काय माझ जेवढं रक्त आहे ना तेवढं काय सांगतो. असल मधु कुठे मला काही गरज नाही तू. अरे तू मोठ्या भावाची गच्ची दोर राहिलाय, तू पटत आहे का तुला? हे पटत आहे? पटत आहे का तुला? तू वहिनी सुद्धा मी एखाद्याची बजेट करील दुपतील. तू नसताना हानी. मी नसताना तुला आहे ना, मग आहे ना खडी फोडायलाच पाठवायला लागल. मग नाशिक रोड म्हणजे मी तो भाऊ नाही का? अरे भाऊ पण अरे प्रेमाने बोलला, काय लागत तुला? देतो ना मी. ठीक आहे, चिटचिट करतो याचा विचार तो केला का? तू पिऊन येतो कशा? कोण गेलं वारसावर आलं येड्यावानी वय तिकडे? तुला ही गाडी लागत घेऊन जाय, पेट्रोल आण आणि टाक त्या घरामध्ये, चावी घे तिच्याकडून. आम्ही फिरायला चाललो, कटकट न घालू तू. वहिनीशी मी बोलणार नाही, तुला द्यायची दे. मी काय म्हणतो, तू पेट्रोल घेऊन ये, मी पैसे देणार नाही तुला. आणि ना घरी ये, मी तुला चावी देतो. ते किसन राखून घे, नाही तर गाण राय. मी काय पैसे देणार नाही तुला. दारू प्यायला राहत पैसे? दारू प्यायला राहत मित्र पाहिजे. शांत बस जरा, नीट बोल. फाशी देऊन टाकेल तुला पिस्तुल्या. बस झालं, फाशी देशील. असेल छाना तो आगातचा तू. असेल भाऊ भाऊ ते गेल तीन टाइम. आई बाप तो मारले. मी मारले? अरे तो पायच गेले ते मुर्द्या. कोण म्हणत? कोण म्हणत? सारं गाव सांगल, तू नको बोलू. केलं केलं नाही त्याला गेलं बोल. ऐ ज्याचे खाव पोळी त्याची वाढवत टाळी, नाही तर त्याला घालाव गोळी. गबस हा तू किसनरावचीच पोळी खातोय ना, त्याचीच टाळी वाजित राहत ना. नीट बोल. मी नीटच बोलतोय. बाय तू मोठा भाऊ आहे. हा तो लग्न झालं मा काय धतू दे केलं तो. अरे मग पाय पोर कर ना लग्न. मी कस काय पाहू? मी पाहून देऊ काय? मी पाहून देऊ. मी पाहून देऊ का? मग तू काम येते. मला सगळे लोक नाव ठेवू राहिले. मधुभाऊन त्याच बुजून घेतलं, तो का मांग ठेवलं? अरे तू नीट वाग ना बाबा. मी काय केलं? वाईट केलं. तू ना ते किसन रावक जातो ना ज्ञान देण्याचं ना, तिथं ते ना तो कान भरून ठेवी ते. मला काही कळत नाही काय ते ना तुझे कान भरी त्या. तू शाणा राहतो बो अस तो आविषय. याच्या गावात ते निघ कधी वय वय निघ. जास्त बडबड न करू. याच्या गावात ते
निघ आज गारा निघ.